सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर आता निर्यात शुल्कातही सरकारकडून कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारला अचानक कांदा उत्पादकांची आठवण कशी झाली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय. लोकसभेला बसलेल्या दणक्यानंतर सरकारला आता कांदा उत्पादकांची आठवण झाली आहे. कारण कांद्यावरील प्रति मेट्रिक टन $550 निर्यात मूल्य रद्द करण्यात आलंय, तर निर्यात शुल्कही 40% वीस टक्के केलंय. परिणामी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कांद्याच्या दरात 300 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. 8 डिसेंबर 2023 कांदा निर्यात बंदी झाली. 4 मे 2024 निर्यात बंदी उठवून कांद्यावर $550 निर्यात मूल्य रद्द करण्यात आलं आणि 40% निर्यात शुल्क लागू करण्यात आलं. 13 सप्टेंबरला निर्यात मूल्य रद्द करून निर्यात शुल्क हे 40% 20% नेण्यात आलंय. किमान निर्यात मूल्य कमी केलं किंवा निर्यात शुल्क 20% केलंय तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होणार नाही. आणि म्हणून माझी सरकारला विनंती की आपण निर्यात शुल्क हे पूर्णपणे शून्य केलं पाहिजे. विरोधक सातत्याने टीका करतात शेतकरी विरोधी म्हणून, त्याच विरोधकांना मी नम्रपणे सांगू इच्छिते की कांद्याच्या बाबतीत गेल्या 10 वर्षांमध्ये सातत्याने सकारात्मकतेनेच निर्णय घेतलेत, परंतु कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा. विशेष म्हणजे सध्या कांद्याला अपेक्षेप्रमाणे दर मिळतोय, त्यामुळे किमान निर्यात मूल्य हटवण्याची किंवा निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी नव्हती. पण तरीही सरकारनं हा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. परिणामी या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होण्याची शक्यता आहे. 60% कांदा व्यापाऱ्यांकडे तर 40% कांदा शेतकऱ्यांकडे. आज शेतकऱ्यांकडे कोण म्हणजे 5% किंवा 10% शेतकऱ्यांकडे फक्त कांदा शिल्लक आहे, बाकी शेतकऱ्यांकडे नाही. असा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर पाहून न घेता हा निर्णय कायमस्वरूपी घ्यावा, शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारने उभं राहावं, एवढंच आमचं म्हणणं. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी सरकारने कायम ठेवावा, यामध्ये दरसोड करू नये, इलेक्शन झाल्यानंतर परत त्यांनी निर्यात शुल्क लावू नये, हीच अपेक्षा ठेवू. जो नवीन लाल कांदा येणार आहे त्याच्याकरता शेतकऱ्याचा भरपूर फायदा होणार आहे. आणि सरकारने हे जे MSP हे जे लावलेलं असतं ड्युटी हे लावू नये आणि कायमस्वरूपी बंद करावं. एक पॉझिटिव्ह निर्णय शासनाने घेतलेला आहे, त्याबद्दल शासनाचे फार फार आभार. का वर्षभर जर कांद्यावर एक असे पॉझिटिव्ह निर्णय जर होत राहिले तर हा डेफिनेटली सगळ्यांसाठी चांगली गोष्ट ही राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांसह सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा नाराजीचा महायुतीला मोठा फटका बसला, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलाय. खाद्यतेलाच्या आयातीवर 20% शुल्क आकारण्याचा निर्णय आहे. खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क लावल्यानं सोयाबीन उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. रिफाईंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावर कस्टम शुल्क 12.50% 32.50% करण्यात आलंय. बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी किमान निर्यात किंमत म्हणजेच MEP पूर्णपणे मागे घेतली आहे. सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे. कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे. सगळं काही महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी झालेलं आहे. रोजगार, लाडकी बहीण, आता लाडका कांदा करा, त्यांचा वांदा आता तुम्ही त्याला दाखवा तुम्ही काय कांद्यातनं करताना. या कांद्याने एकदा सरकारला अश्रू आणले होते, विसरू नका. लोकसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना दिलेल्या दणक्याचा धसका शेतकऱ्यांमधील नेत्यांनी घेतलाय, त्यामुळे विधानसभेतही शेतकरी धडा शिकवू शकतात ही भीती सत्ताधाऱ्यांना आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कांद्याबाबत निर्णय घेतला का असाही प्रश्न उपस्थित होतोय. लासलगावहून रईस शेखसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.